जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजेच जीवन. काही माणसं उगाच जगतात, काहींना तर आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हेच माहिती नसतं. काही माणसं मात्र तुकाराम महाराजांच्या आता उरलो उपकारापुरता अशा पद्धतीने जगतात आणि स्वतः सुखी होता होता सकलांच्या उद्धारासाठी जगतात, झडतात. अशाचपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे कल्याणच्या पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री धीरेश पांडुरंग हरड. सदैव लोकांसाठी धावणारा एक अवलिया, जणू गरिबांसाठी देवाने पाठवलेला देवदूतच. अनेक माणसे समाजकार्य करतात पण बडेजाव मात्र जास्तीचाच असतो, पण धीरेश हरड मात्र त्याला अपवाद ठरतात. पण कार्यच इतकं उत्तुंग की प्रसिद्धी आपोआपच होते. आत्तापर्यंत 51 मुलींचे कन्यादान करणारा हा माणूस कुणाचा मामा तर कुणाचा काका होतो. जिथे गरज तिथे धीरेश हजर असे जणू समीकरणच झाले आहे. विद्यार्थी असू दे, आदिवासी बांधव असू दे, जात पात धर्मभेद उच्चनीच भेद बाजूला सारून सर्वांना मदत करण्यासाठी धीरेश हरड सर्वात पुढे असतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छुक पांडुरंग प्रतिष्ठान, कल्याण आणि मित्रपरिवार. तुमच्यासाठी क्षितिजावरची रंगांची झाली दाटी, सारी सृष्टी फुलून गेली आज तुमच्यासाठी. जीवन झाले धुंद तराणे, तुम्ही छेडता सूर. हर्षसुखाचे जीवन गाणे, दुःखाची छायाच दूर. तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी, परिपूर्तीचे यशोदीपापासूनी मन जीवन उजळून जाई. आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा.